आणि यानंतर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना काँग्रेस उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया आली जाणून घेऊया. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, सलग सोलापूर मध्येच्या 3 वेळा आमदार आणि आता काँग्रेसच्या खासदारकी पदासाठीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत आहे. ते काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आणि तुमचं नाव जे आधीपासून चर्चेत होतं ते जाहीर झालं आहे. किती आनंद वाटतं उमेदवारी आता मिळाली? आनंद आहे पण जबाबदारी पण खूप मोठी आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने ही लढाई लढणार आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे की लोक ह्यावेळेस भाजपच्या विरोधात 100% मतदान करतील. कारण का गेल्या 10 वर्षात एवढा मोठा विश्वासघात झाला आहे त्यांच्यासोबत, एवढी मोठी फसवणूक झाली आहे की महागाई कमी झाली नाही आहे, रोजगार कोणाला 2 कोटीचा जो मिळणार होता तो मिळाला नाही आहे, ना 15 लाख डिपॉझिट झालेत, ना सोलापुरात एअरपोर्ट सुरू झालं, ना पाण्याचं नियोजन केलं, ना दुष्काळग्रस्त गावांना काही मदत, ना जनावरांसाठी चारा छावण्या, ना युवकांना रोजगार. म्हणून आता लोकांना कळून चुकलं आहे मला असं वाटतं. आणि लोक त्या पद्धतीत जी ग्राउंड रियालिटी आहे ती मी सांगते, त्या पद्धतीत भारतच्या विरोधात भाजपच्या विरोधात नक्कीच मतदान करणार आहे. जेव्हापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ स्थापन झाला त्यावेळेस जवळपास 12 ते 14 वेळा निवडणूक लागल्या, त्यातल्या जवळपास 5 वेळा शिंदेसाहेबांनी या मतदारसंघातनं निवडणूक लढवली आणि आता काँग्रेसनं तुमच्यावरती त्याची जबाबदारी दिली आहे, त्यांचं नेतृत्व पुढे घेऊन जाण्याची काँग्रेस पद्धतीने जी जबाबदारी तुमच्यावरती दिली आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता? खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठा मतदारसंघ आहे आणि आमचा हाच प्लॅन आहे की गावोगावी जाणं, लोकांमध्ये जाणं. आरक्षणाचं समर्थन तर आहेच, ते लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. आणि मला असं वाटतं लोकशाही जिवंत आहे, हे लोकांना तो भास देणं की अजूनही ताकद तुमच्यामध्ये आहे, हुकुमशाही आपण ह्या देशात होऊ येऊ देणार नाही. आणि म्हणून हे येणारं इलेक्शन हे मेक ऑर ब्रेक आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं, यात लोकशाही राहील नाही तर संपेल. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ती लोकशाही टिकवली पाहिजे. ह्या देशाच्या लोकांनी नेहमी सेक्युलर लाईन, सर्वधर्म समभावच्या लाईन्सवर वोटिंग केलं आहे. पण जर कोणती अशी ताकद असेल जी त्यांना धार्मिक जातीयवादी शक्तीच्या बेसिसवर वोटिंग करण्याचा प्रवृत्त करत असेल तर ती तो लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणून ते लोकांपर्यंत घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आणि आमची ड्युटी आहे. मागच्या 2 निवडणुकांमध्ये शिंदेसाहेबांचा पराभव झाला, तो वचपा आता कदाचित काढायचा किंवा त्याला मेकआउट करायचं आहे, पुढे जायचं आहे, तुम्हाला कशा पद्धतीने त्याच्यातनं पुढे निघणार आहात आणि काय लोकांना सांगणार आहात या निमित्त? नाही बघा, वचपा वगैरे हे शब्द नाही वापर, आमची ती संस्कृती नाही आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन आम्ही लढतो. मी 3 वेळा शहर माध्यमधून काम, माझ्याकडे काम एकमेव आहे ज्याच्या आधारावर मी इलेक्शन लढते. मी इलेक्शनमध्ये जात पात धर्म मानत नाही आणि लोकांनी बरोबर त्याच गोष्टी बघून ह्यावेळेस नक्कीच 100% मतदान करत. भाजपकडे अजूनही उमेदवार ठरत नाही आहे, वेगवेगळ्या नावांची चर्चा दररोज, खरं तर वेगवेगळं नाव पुढे येत आहे, का नाव ठरत नाही असं वाटतं आणि पुढे उमेदवाराला कशा पद्धतीने फाईट करणार आहात? आता भाजपमध्ये काय चाललंय ते मी सांगू शकत नाही पण आमचं ठरलं आहे आणि आम्ही कामाला लागलो आहे. प्रचाराला तुम्ही आतापासून सुरुवात केलेलीच आहे, आधीपासून जेव्हा जिथे तुम्ही गावात जाते तर मराठा समाज कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय, रस्त्यात तुम्हाला थांबवलं जात आहे, काय नेमकं होत आहे? आणि तुम्ही पंढरपुरात आरोपही केले की काही भाजपची लोक त्याच्यामध्ये मराठा समाजामध्ये घुसते. खरं आहे, ज्या ठिकाणी आंदोलन आहे आणि त्याचं समर्थन आम्ही करत आहोत, आरक्षणाचं समर्थन आम्ही करत आहोत, काही ठिकाणी समंजसपणे, कारण का आम्ही सगळे एकाच बाजूला आहोत, म्हणून काँग्रेसचा विरोध करून फारसं काही होणार नाही आहे. विरोध भाजपचा झाला पाहिजे आणि आमचा विरोध करून खरं तर फायदा भाजपला होतोय. कारण का जी मोदी सरकार आणि भाजपनी जी फसवणूक केली त्याची वस्तुस्थिती आम्ही गावोगावी जाऊन मांडतोय. उद्या जर आम्हीच गेलो नाही तर कोण मानणार आहे? कारण का सोलापुरात बाकी सगळे भाजपचे आहेत आणि ते तर जाणार नाही आहेत. म्हणून ह्याचा फायदा कुठेतरी विरोधक घेत आहेत असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता पण काही लोकांनी मला सरकोली गावात नाही, मी माझी वैयक्तिक भेट होती पण भाजपची लोकं होती आणि ते माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते, आंदोलक नव्हती. आणि म्हणून भाजप कसा ह्याचा वापर घेते आणि एवढ्या चांगल्या अशा आंदोलनाला गाडी त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर यायचा प्रयत्न केला आणि मी संयमाने गाडीत बसलेली. पण नंतर मला असा रिपोर्ट आला की ते आंदोलक नव्हते आणि ते भाजपचे लोक होते. मी बघते, कारण का जर ते भाजपचे असतील आणि होते ते किंवा ते त्या गुंड प्रवृत्तीचे होते तर 100% जर महिला आमदारांवर, कारण का महाराजांनी जरांगे पाटील साहेबांनी असं ही शिकवण दिली नव्हती आणि म्हणून ते लोक तसं नाही करणार, हे 100% भाजपचे लोक.
या होत्या काँग्रेसच्या आमदार नेता लोकसभेसाठीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे ज्यांच्या आत्ताच उमेदवारी घोषित झालेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि या ठिकाणी सोलापुरातल्या जनवत्सल या निवासस्थानी प्रणिती शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी जे आहेत ते सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि याचबद्दल त्यांनी प्रचार जो आहे तो सुरू केलेलाच आहे आणि आत्ता पंढरपुरात एक घटना घडली त्याचा देखील उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. मराठा आंदोलकांच्या रूपामध्ये काही भाजपची लोक येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीचा आरोप देखील गंभीर आरोप देखील या ठिकाणी प्रणिती शिंदे या ठिकाणी व्यक्त करत आहेत. कॅमेरा पर्सन आयुक्त अध्यक्ष आफताब शेख, एबीपी माझा सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.